ब्रेक नंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. जितेंद्र आव्हाड बेदखल झालेले नेते आहेत असं म्हणत सुनील तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार केला. 2019 दादांना DCM केलं नसतं तर सरकार टिकलं नसतं असं तटकरे म्हणालेत. आजीदादांना ऐकलं नाही म्हणून 53 पैकी 43 आमदार आमच्या सोबत असल्याचंही तटकरे यांनी म्हटलेलं आहे. एकतर आव्हाड बेदखल झालेले नेते आहेत. 2019 अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं गेलं नसतं तर ते सरकार टिकलं नसतंच दावा करतो मी. विरोधी पक्षनेते अजितदादा झाले ते सुद्धा आमदारांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होती. अजितदादांचं ऐकलं नाही म्हणूनच 53 पैकी 43 आमदार आज अजितदादांच्या पाठीमागे उभे आहेत.